नमस्कार मंडळी, आपण चाललोय आज आपली पार्टी आहे कोकेरी बंदरावर. तर आपण आज चाललोय आपल्या शेतावर. पहिलेच आपल्याला आता घ्यायचं आहे शेंगा, वालाच्या शेंगा आणि आणखीन घेवड्याच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा. त्या आपण एक भारी एकदम रेसिपी करणार आहोत त्याची सगळी मिक्स. आणि मच्छी पकडणार आहोत थोडं आपल्या कोकेरी बंदरावर. तर आपण व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बाकी आता जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस सगळं भेटेल फक्त, म्हणून आता नाश्ता पार्टी करायची खूप मोठी. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता आपल्या शेतावर आता आपल्याला सगळं कुठायचे आहेत. घेवडा आहे, घेवड्याच्या शेंगा आपल्याला सगळे ह्या असल्या शेंगा काढायचे आहेत. पूर्ण जवळजवळ 2-3 किलो शेंगा काढायचे आहेत. नमस्कार मंडळी, आता पुन्हा एकदा आपण आपलं कंटिन्यू झाल्यामध्ये धन्यवाद. आणि हे आमचे भरपूर लोक आमचे आज पार्टीसाठी सगळे निघालेले आहेत. आता सगळं सामान फायनली आपण आता पोहोचलो आपल्या कोकेरी बंदरावर. कोकेरी बंदरची वरची प्लेस ही. इथे गाड्या वगैरे किती आहेत, बंदरावर आलेली माणसं आहेत, ती सगळी मच्छी लागलेत, अर्धे पार्टन आलेत. आणि हे आमचे खजूर श्रेयश भाई, हा कोण आहे, तेजस भाई, हर्ष भाई आणि लास्टला आमचा सोहम भाई. ओके, आणि लास्टला इकडे आपला बंदरची वाट आहे सगळी. आपली मंडळी चाललेली आहे. भाई दमलेलेत वाटत, भाई साप दमलाय. उडी मार, उडी मार. बंदरावर खजूर लोक बघा आहे येतात, एक एक 1, 2, 3 इकडे दोघ जण राऊंड मारत आहे. थोडीत नवीन गडी येते. नुसता मावरा कोयटांचा धुडकूस, नुसता बोईट टॉपचा बोट आज नंबर मारलेला आहे. जाम बोट, जाम मोठा मोठा बोट. त्याला आम्ही डोईल बोलतो, डोईल. टॉपच बाईट मोस मासुक, टॉपच मासुक. सगळ्या मंडळी बघा, आता आज आम्ही आज आलेलो कोकेरीच्या पार्टीला. आणि आज आम्हाला गिरोबा देव पावलेला आहे. आणि आज बघा आहे, बघा कसला मोठा टाप आहे. आज टॉपचा एकदम टाप आहे, एकदम टॉप. कसला बघ, असं बघ ना साईज, बघा साईज, ही बघा साईज, साईज बघा साईज. मित्रांनो बघा पाय माझा आणि मासे बघा किती मोठे आहेत. तुम्ही बोलशो बारीक आहेत, व्हिडिओ मध्ये बारीक दिसतात. आणखीन तांबा लास्टचा एकदम अजून एक टॉपचा आहे, त्याच्यापेक्षा सर्वात मोठा सगळ्यांचा बाप इकडे खडा आहे. आणि बघा त्याला कसला मोठा बाप आहे, त्यांचा सगळ्यांचा बाप. एकदम टॉपचा,
एकदम टॉपचा आणि टॉपचा त्यांनी जाम आमचा जाल फाडला आहे. कुठनं गेलाय कुठल्या साईडनं काही समजत नाही मला. त्याच्या त्याला काढण्याच्या प्रयत्नात मी आता आहे. बघूया मित्रांनो, बघूया मित्रांनो पुन्हा एकदा कुठनं गेलाय काय समज. मित्रांनो जामच गुंतलेला गुंतलेला आहे. लास्ट फायनल फायनल एकदाचा निघालेला आहे. साईज बघा मित्रांनो, बघा साईज, फक्त साईज बघा, बघा साईज, बघा पाय माझा आणि साईज बघा साईज. सगळी छोटी साईज आहे नॉर्मल एकदम. हे आम्ही काय घेणार नाही आहोत मित्रांनो, याला सोडायचं आहे आपण याला. इकडे सोडलेला मित्रांनो, याचा चार पाच मासे आहेत. चार पाच म्हणजे असतील जो सात आठ असतील. इकडे आहेत छोटे छोटे आहेत ते आपण आता नंतर सोडवू. आपल्याला सध्या पार्टीची मेल झालेली आहे. पुन्हा एकदा आपण लास्ट जेवण बनवायचं बाकी आहे आणि लास्टचे जेवायचं बाकी आहे. फक्त लास्टला एकदा साईज बघा मित्रांनो, बापची साईज एकदम मोठे असतील. आपला आजचा म्हावरा निस्ता चिंबोरा आहेत, दुगून आणले आताच जस्ट. आणि बोईट आहेत मोठं मोठं इकडे बघायला. आपली पार्टी गँग एक नंबरची आर्टी गँग. त्याच्यात मेन मेन काम करायचं त्यांचं जामच घाम निघलंय आज. म्हणजे उर्फ संजोग दादा भावकर आणि आज जाम महिन्यात लाखात एक इकडे आपला इकडे मच्छी बघा तुम्ही. तिकडे दाणे शिजतात वाला सोलून पण मी खाल्लं हे काय काम करत नाही. टाकतो तू नाही टाक ह्याच्यात दांडलेला पण दाखव बाला. आणि ह्याच्यात काय फरकच नाही रे. ना शिजू दे त्यांना दाणे नाही. अरे भोकऱ्या बघू पाणी कसं लागतंय. नको डांडू नको डांडू नको. ए भोकऱ्या दी जरासं पाणी. ओय संजय दा पाणी दाखव अजून. पाणी होत पाणी होत अजून बुडला पाहिजे कुठून. लास्टचा शेवटी फायनली तो क्षण आलाय आता जेवायचा. आणि आता हे आमचे खजूर लोक जेवत आहेत. आता बघा इकडे चिंबोरी आहे, इकडे पण चिंबोरी आहे, तिकडे पण चिंबोरी आहे, तिकडे पण चिंबोरी आहे, इकडे पण चिंबोरी आहे, इकडे पण इकडे पण इकडे पण. हत्ती नाही सो माई कोण आहे. दक्ष भाई हा, श्रेयस भाई, प्रिन्स भाई. नुसता चिंबोऱ्यांचा काळवण खतरनाक एकदम अप्रतिम असा काळवण. आणि हे बघा चिंबोऱ्या कसल्या मोठ्या आहेत मित्रांनो. उलटी कर, उलटी कर दाखव. ह्या निस्ता चिंबोऱ्या. इथं पण चिंबोऱ्या, इथं पण चिंबोऱ्या. भाईना भाईना काय चिंबोरे दिल्यात नाही. भाईना राग आलाय भरलेल्या. आता आपण झालेल्या पार्टी. थँक्स फॉर वॉचिंग. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता भेटू. पुन्हा एकदा परत एकदा आपण पुन्हा एकदा भेटू आमच्या नवीन ब्लॉग मध्ये खजूर लोक. सपोर्ट करत राहा आणि असाच तुमचा सपोर्ट पाहिजे आपल्याला.